पाथर्डी शहरातील सामाजिक कार्यकर्ते आधार सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष मुकुंद लोहिया यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. पाथर्डी शहरातील सामाजिक कार्यकर्ते आधार सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष मुकुंद लोहिया यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप श्री तिलोक जैन विद्यालय गटशिक्षण अधिकारी शिवाजी कराड यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. वाढदिवस म्हटले की जाहिरातबाजी पार्ट्या ह्या आल्याच, परंतु सामाजिक बांधिलकी जपत मुकुंद लोहिया यांनी राबवलेला हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे यावेळी प्राचार्य अशोक दौंड यांनी सांगत मुकुंद लोहिया यांना पुढील कार्यात शुभेच्छा दिल्या. ज्यांचा आज वाढदिवस आहे, मुकुंदजी लोहिया, खरं म्हणजे वाढदिवस साजरा करणं माझ्याकडे आले आणि ते म्हटले की आम्हाला त्यांचा वाढदिवस साजरा करायचा आहे. ते स्वतः त्यांचा वाढदिवस साजरा करत नाही तर दुसऱ्यांनी वाढदिवस साजरा करणं हे अत्यंत महत्वाची बाब आहे. आणि विशेष म्हणजे पाथर्डीमध्ये चालणारी जी काही सेवाभावी संस्था आहे, या सेवाभावी संस्थेमध्ये जे पाथर्डी क्षेत्रामध्ये कार्य करतात आणि त्यांच्या असं लक्षात आलं की त्यांनी इच्छा व्यक्त केली की मला जे विद्यार्थी अभ्यासू आणि रोजगारू आहे, चांगले मार्क्स मिळवतात, त्यांना प्रेरणा मिळण्याच्या दृष्टिकोनामधून त्या विद्यार्थ्यांना वही, कंपास, किती, दप्तर यांचं वाटप करायचं आहे. आणि मग मी त्यांना सांगितलं की काही हरकत नाही, खूप विद्यार्थी असे उद्योग आहेत की ज्यांना या तुमच्या पेनानं आणि वहीनं आणि कंपास पेटीनं आमचे विद्यार्थी निश्चित परीक्षेमध्ये पहिला नंबर मिळवल्याशिवाय राहणार नाही. कारण साहेब, विशेष म्हणजे चिमुकले चिमुकले मुलं येतात, यांच्या वाढदिवसाला हे झाड आणतात आणि हे झाड परिसरामध्ये वृक्षारोपण करतात. त्यांच्या वाढदिवसाला काही लहान विद्यार्थी सुद्धा एकमेकांना वधनच वाटप करतात. त्या कंपास पेटीमध्ये एक पट्टी का होईना तर एक पेन्सिल का होईना कुणाला तरी ते देत असतात. आणि विद्यार्थी मित्रांनो, हीच बाब अत्यंत आपल्या जीवनामध्ये काहीतरी मोठं होण्याची एक ठरत असते. आणि मुकुंदजी लोहिया तुमच्यासारखेच असे खाली बसलेले होते काही दिवसांपूर्वी, तेही आपल्या शाळेचे विद्यार्थी आहेत. आधार सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून पाथर्डी शहरातील शैक्षणिक क्षेत्रात काम केले जात असून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्याचे कामही या संस्थेमार्फत केले जात आहे. भविष्यात ज्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याबरोबर शिक्षणासाठी काही मदत लागल्यास संस्थेशी संपर्क साधण्याचे आवाहन यावेळी मुकुंद लोहिया यांनी केले. तर वाढदिवस म्हणून नाही तर आधार सेवाभावी संस्था ही गेले 2-3 वर्ष समाजातील होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांना काय मदत करते, आपल्यातील कोणाला वर्षभरासाठी केव्हाही आणि कधीही जर शैक्षणिक कोणतं जर साहित्य घेण्याचं वया, पुस्तक, दप्तर, बूट, सॅग, सॅन्डल काही असू द्या, पण आपली घेण्याची परिस्थिती नाही तर आपण निश्चित आधार सेवाभावी संस्थेकडे या. ते म्हण आहे ते लुप्ते कोटिंके कसा आला आणि मराठीत त्याचं म्हणणं होतं का बुडणाऱ्या काठीचा आधार. आम्हाला उपकार नको, आम्हाला आधार हवा आहे. आणि हा आधार देण्याचं काम आमचे मित्रमंडळी मला करतात आणि त्यातून मी वेळ काढून तुमच्यासाठी आधार सेवाभावी संस्थेचं काम करतोय. मग आमचे मित्र डॉक्टर भंडारी साहेब असो, वैभवजी शेवळे असो, इवन कारण साहेब सुद्धा आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात. बहुमोलाची साथ मला अमोल एकांकडे वेळोवेळी देत असतात. तर इतर उपस्थित विद्यार्थ्यांना परत एकदा मी सांगेन की आपण माझ्या वाढदिवसाकरता निश्चितच इथं थांबणार. आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्याला पुस्तकाचं वाटप आता करणं शक्य नाही, शाळेची वेळ झालेली आहे, परंतु आपल्याला केव्हाही जरी गरज वाटेल तर पाथर्डी शहरात गेबलवाले म्हणून आम्ही ओळखले जातो,
केबलवाल्यापेक्षा आधार सेवाभावी संस्थेचे संस्थापक ओळखलं जाणं मला केव्हाही आवडेल. आणि माझ्या सिंचा एक आपल्या कोणाला कधी गरज पडू द्या, आपण माझ्यापर्यंत या. मी आपलं काम करण्याचं पूर्ण आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. यावेळी आलेल्या मान्यवरांचे आभार पर्यवेक्षक सुभाष खेडकर यांनी मानले. या प्रसंगी श्री तिलोक जैन ज्ञान प्रसारक कार्यकारिणी मंडळाचे सदस्य डॉक्टर अभय भंडारी, विद्यालयाचे प्राचार्य अशोक दौंड, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष वैभव शेवाळे, खजिनदार अभय गांधी, विश्वस्त सलीम शेख, राहुल अकोलकर, भाजपाचे शहराध्यक्ष अजय भंडारी आदी मान्यवर उपस्थित होते. सुमारे 70 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. प्रतिनिधी अमोल कांक्रिया, ATV न्यूज, पाथर्डी.